सत्ता ते नाही घटेगा काळाची सत्ता ते नाही घटेगा पंढरी नायका आठवीता सदा काल गणना करी आयुष्याची कथेच्या वेळेची आज्ञा नाही या कारणे माझ्या विठोबाची कीर्ती या कारणे माझ्या विठोबाची कीर्ती आहे त्रिजगते थोर वाट सदा काळ गणना करी आयुष्याची कथेच्या वेळेची आज्ञा नाही तुका म्हणे जन्म आलियाचे फळ तुका म्हणे जन्म आलियाचे फळ स्मरावा गोपाळ तेची खरे सदा काळ गणना करी आयुष्याची कथेच्या वेळेची आज्ञा नाही नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा वासरा पीठ निलये सरस्वती नमोस्तुते
यताटरी गणज्वल प्रवाह पावित स्तरेपरी बलोलम जगाचा संसार सुखाचा करण्यासाठी आपला देह अखंड जिजवणारे तथा महाराष्ट्राचे जाणते राजे श्रीमंत योगी गोवादी भूषण सिंहासनादी सरस्वराज्य संस्थापक श्री छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचे श्री गुरु तथा धर्मगुरु श्री संत श्रीमंत जगद्गुरु तुकोबाराय यांचा उपदेश प्रकरणातील मानव कुला भगवंताच्या नामचिंतनाविषयी गोड उपदेश करणारा अभंग ग्रामदेवतेंच्या सेवेसाठी श्री संत हरिभक्तिभाई नारायणजी महाराजांच्या सेवेसाठी तथा सर्व गावकरी मंडळी माईबापांच्या सेवेसाठी निवडला आहे विठ्ठला अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा निवडलेल्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय गोड उपदेश करतात मानव तनुला शब्दाशी भाव अगोदर आपल्या समोर ठेवील कीर्तन कळायला सोपं नाही काय होतं विटेवरच्या मालकाचं भजन केल्याच्या नंतर काय होतं भक्ती केल्याच्या नंतर गोड उपदेश केला तो आम्हाला जगद्गुरु तुकोबारा यांनी काय ताकद आहे भगवंताच्या नामचिंतनामध्ये ज्याचा जन्म झाला त्याला शेवटी एक दिवस म्हणायचा आहे तुम्ही आम्ही सर्व काळाच्या तावडीमध्ये आहोत क्षणाक्षणानं काळ आपली वाट बघायला लागलाय पण जगद्गुरु तुकोबाराय सांगतात विठेवरच्या मालकाचं भजन केलं रे केलं त्याचं नामचिंतन केलं रे केलं त्या काळावरही विजय प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही काळाची सत्ता ते नाही घटिका पंढरी नायका आठविता त्याचा आठव केला त्याचं भजन केलं नामचिंतन केलं काळावरही विजय प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही सदा काळ गणना करी आयुष्याची सर्व काळ तो काळ आपल्या आयुष्याची गणना करत आहे किती तास राहिलेत किती दिवस राहिलेत किती वर्ष राहिलेत असं सतत मोजमापन चालू आहे असं मोजमापन चालू असताना सुद्धा जर आपण भजन केलं तर त्या काळावर विजय प्राप्त होतो तिनही पवनातून उद्धरून जाण्यासाठी जर धोपट मार्ग धोपट वाट कोणती असेल तर भगवंताचं नामचिंतन त्या कारणे माझा
विठोबाची कीर्ती आहे त्रिजगती थोर वाट उतरून गेले शिवाय राहणार नाही या तिन्ही जगतातून आणि शेवटी शेवटी शेवटच्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबाराय सांगतात मानवी जीवनाला आल्याच्या नंतर खरं फळ काय असेल फक्त भगवंताचं नामचिंतन करणं जगाच्या मालकाची भक्ती करणं त्याचं भजन करणं हेच खरं फळ आहे तुका म्हणे जन्मा आलियाचे फळ स्मरावा गोपाळ तेच खरे जगाच्या मालकाचं भजन केलं रे केलं हेच जीवनाचं खरं फळ आहे नाहीतर काळ करतो काय सदा काळ गणना करी आयुष्याची कथेच्या वेळेची आज्ञा नाही एरवी सर्व काळ काळ आपल्या आयुष्याची गणना करत आहे त्या काळावर जर विजय प्राप्त करायचा असेल तर जगाच्या मालकाचं भजन करणे असा अभंगाचा सरळ आणि साधा अर्थ विठ्ठला सकळ मंगळ निधी सचिदानंद धन आनंद कन भक्त वत्सल दया शिंदू पंढरीस पंढरीचे राजे मिठेवरचे मालक पांडुरंग परमात्मा रुक्मिणी माता अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्तात्रेय भगवान क्रमदेव पुत्र बजरंगबली ज्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी पुनीत झालेली ही भूमी श्री संत वैराग्यमूर्ती हरिभक्तिप्रायण आदरणीय प्रातस्मरणीय नारायणजी महाराज परिसरातील सकळ संतांच्या तथा भगवंताच्या यशोमुख कृपेने आणि पदस्पर्शाने पावन पुनीत आपल्या या पावनभूमीमध्ये पावननगरीमध्ये मेनका नावाच्या पवित्र गावामध्ये गावकरी मंडळींच्या अखंड अवरात्र श्रद्धेने कष्टाने पराकाष्ठेने प्रयत्नाने गावातील वैवर्ध मंडळींच्या मार्गदर्शनाखाली थोर मोठ्यांच्या आशीर्वादाने पूर्ण गावाची एकजुटीने आदरणीय हरिभक्तिप्रायण यांच्या मुखातून आपण जगद्गुरु तुकोबारायांचं संत चरित्र अमृतपान करत आहात असेच आपल्याच गावातील हरिभक्तिप्रायण आदरणीय शिवचरणजी महाराज यांच्या मार्गदर्शनाने हरिभक्तिप्रायण आदरणीय गंगाधरजी महाराज यांच्या मार्गदर्शनाने पूर्ण गावाचे एकजुटीने चालत आलेला हा अखंड हरिनाम सप्ताह जगद्गुरु तुकोबारायांचं संत चरित्र एकंदरीत सर्व कार्यक्रम आणि आजचा प्रथम दिवस प्रथम दिवसाची सेवा तुम्हा सगळ्यांच्या माध्यमातून प्रेम तुमच्या सगळ्यांचं हरिभक्तिप्रायण आदरणीय माझ्यावरणी तंद प्रेम करणारे आमचे गंगाधरजी महाराज असतील शिवचरणजी महाराज असतील त्यांच्या माध्यमातून तुम्हा सगळ्यांच्या दर्शनाचा योग ग्रामदेवतेंच्या दर्शनाचा योग श्री संत नारायणजी महाराजांच्या दर्शनाचा योग आजचा पहिला दिवस या कीर्तनाच्या अनुषंगाने त्यांचं गोड मृदंग आपल्याला ऐकायला मिळणार आहेत महाराष्ट्रातील ख्यातनाम मृदंग वादक ख्यातनाम पखावज वादक मृदंग मेरू तालमणी मृदंग भूषण हरिभक्तिप्रायण आदरणीय वैभवजी महाराज मार्कंडीकर माझ्यासोबत वर्षभर कथेला असतात त्याच तोला मुलाचे हरिभक्तिप्रायण महाराष्ट्रातील ख्यातनाम सिंथवादक तथा ख्यातनाम गायक गायन कोकिळ गायन सम्राट हरिभक्तिप्रायण आदरणीय सुधीरजी महाराज पळशीकर हरिभक्तिप्रायण यांचं गोड भजन ऐकलं आपण सुरुवात गज गोड केली रुपावळी सुद्धा गोड म्हटली राहुलजी महाराज हरिभक्तिप्रायण आदरणीय गंगाधरजी महाराज
सर्व माईकडची महाराज मंडळी विनकरी बाबा इकडची गावातील सर्व परिसरातील महाराज मंडळी गुरुजन गायक वादक मंडळी माझ्यापेक्षा ज्ञानाने वयाने मोठे असणारे सर्वांच्या चरणी एक अज्ञाने पांबडले प्रो म्हणून सगळ्यांच्या चरणारविंदावर साष्टांग प्रणिपात. समोर बसलेल्यापैकी जे माझ्यापेक्षा वयाने मोठे असतील ज्ञानाने मोठे असतील अधिकाराने मोठे असतील अशा वयवर्धत प्रद श्रुती सज्जन माईबापांच्या चरणी माझा बळीराजा शेतकरी बांधव विविध क्षेत्रातून आलेले पदाधिकारी पारमार्थिक क्षेत्रातील पदाधिकारी राजकीय क्षेत्रातील पदाधिकारी महाराज मंडळी प्रवचनकार मंडळी वाचक सूचक मंडळी बालगोपाल श्री संत जनाबाई श्री संत मुक्ताबाई विश्वमाता राष्ट्रमाता जिजाऊमाता अहिल्यादेवी माता या मातेसारख्या माझ्या आई मावल्या माई मावल्या माई बहिणी एकंदरीत सगळ्यांच्या चरणी शिष्टी मौले सुद्धा गोड आवाज आहे बघायला काळ्या बाजूवर त्यांच्यासाठी एकंदरीत सगळ्यांच्या चरणी झालेले सगळे आता कोणी जर राहिला असेल तर त्यांच्यासाठी विशेष वगळता श्री संत नारायणजी महाराजांच्या चरणावर फुले वाहतो वाकून ऐका मंडळी श्री संत नारायणजी महाराजांच्या चरणावर फुले वाहतो वाकून राहिलेल्या सर्व मंडळीचं तथा सर्व मेंढगा वासियांचं नाव घेतो माझ्या छत्रपती शिवबांचा मान छत्रपती शिवबांचा मान तरी कोणी विसरला असेल मस्तक हे पायावरी या वार करी संतांच्या श्री संतांची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत सगळ्यांना भक्त्यांना त्याने विनम्र अभिवादन कीर्तनाला सुरुवात विठ्ठला प्रकरणातील भगवंताच नामचिंतन केल्याच्या नंतर आठव केल्याच्या नंतर काय होते असा गोड उपदेश करणारा ऐका माझा जन्म झाला तेव्हापासून ते शेवटच्या क्षणापर्यंत मरण आपल्या बरोबर 24 तास असत. क्षमा मागून बोलिये आपण चालायला लागलो मरणही आपल्या बरोबर चालत. आपण फिरायला लागलो मरणही आपल्या बरोबर फिरत. आपण प्रवास करायला लागलो मरणही आपल्या बरोबर प्रवास करत. आणि ते मरण एक दिवस आपल्याला पुष्पमाळ अर्पण करत. त्या दिवशी घरासमोर गर्दी झाल्याशिवाय राहत नाही. राम नाम सत्य है राम नाम सत्य है. श्रीमद भागवत महापुराणामध्ये सुखदेवजी महाराज राजा परीक्षितांना आणि सुत संघातिकांना गोड वर्णन करतात. तुमचं आमचं जीवन आहे कस काल व्याल मुख त्रास त्रास निर्नाश हे तवे श्रीमद भागवत शास्त्र कलौकिरेण भासितम. काळ रूपी असगर आपला जबडा मोठा करून पडलाय. काळ रूपी अजगर आपला जबडा मोठा करून पडलाय. काळ व्याल मुखग्रास त्या काळाच्या मुखातले मुखग्रास म्हणजे आपण घास आहोत. त्यानं जबडा मिटवला रे मिटवला. राम नाम सत्य हे. विश्वमौली ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी मध्ये या प्रसंगावर गोड ओवी खर्च केली. बघा काय बुद्धीचा विवेक असेल माऊलींच्या. माऊली म्हणतात उन्हाळ्याच्या दिवसामध्ये एक उंदीर त्याच्या बिळाच्या बाहेर पडला. ऐका लक्ष देऊन बिळाच्या बाहेर पडल्याच्या नंतर पोटापाण्याची व्यवस्था काही
खायला मिळालं तर बरं होईल अशा कारणाने ते उंदीर बघायला लागला. चारा पाण्याची व्यवस्था आपल्या भाषेमध्ये फिरत 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 एवढा फिरला एवढा फिरला एवढा फिरला घरच विसरून गेला. घराचा पत्ता विसरला. आपण जाऊ द्या मुदखेड मध्ये जाऊ द्या पावणेरी मध्ये अहो आमची खोली इथं इथं आहे तिथं चार चार चक्र मारतील पण आपल्याला ती नेमकी खोली नाही सापडत. तशी अवस्था झाली त्या उंदराची. फिरत असताना घर विसरला. दुपारी 12:02 आहे सूर्याचं प्रखर ऊन त्या उंदराला सहन होत नाही. त्यानं विचार केला चला ठीक आहे पोटा पाण्याला काही मिळालं नाही हरकत नाही पण आपण आता सावली बघू. सावलीच्या शोधार्थ निघाला बाबाजी तो उंदीर. सावलीच्या शोधार्थ निघाल्याच्या नंतर त्याला सावलीही सापडली नाही. एक भला मोठा भुजंग म्हणजे भला मोठा साप आपली फण पसरून पसरला होता. उंदराला सावली दिसली कशाची सापाच्या फणाची. आता ऐका बोली हे ऐशी अवघी बोली सांग सर्प फणीची सावली विश्वमौली ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ती सावली त्या उंदराला किती वेळ गारवा देईल जोपर्यंत त्या भुजंगाला माहीत नाही आपल्या फणाच्या सावलीला उंदीर महाराज बसले तोपर्यंत. एकदा काय त्या भुजंगानं डोळे उघडून बघितलं रे बघितलं वदनी कवळ काय कुंडली कवरदा मला सुरू करायचीच वेळ आहे म्हणलं आता देवानं ताट समोर दिले. मायबाप विश्वमाऊली सांगतात त्या उंदरागत आपली अवस्था झाली काळाच्या जबड्यामध्ये त्या उंदरासारखा होता. विठाला कबीरदासजी महाराज गोड बोलले बघा या प्रसंगात माली आवत देखके कलियन करी सकाळी सकाळी माळी दादा त्याच्या फुलाच्या मळ्यामध्ये मळ म्हणजे कोणतं नाही तर काही काही कडे वेगळी भाषा असते बघा जिल्हा बदलला की भाषा बदलती काही अंतर बदललं की भाषा बदलती बोलण्याचं ट्युनिंग बदलतं. महाराजजी आम्ही तिकडे कळकमुरीच्या पलीकडे गेलो ते म्हणले महाराज तुम्हाला साधा भात आणाव मसाला भात आणाव का रावण भात आणाव. आता ते साधा भात कळाला मसाला भात कळाला पुलाव भात कळाला खिचडी कळाली पण ते रावण भात नाही कळाला. मी म्हणलं रावण भात म्हणजे काय काय नाही म्हणले महाराज रात्रीचा उरलेला भात त्याला दिलेली फोडणी त्याचं काय नाव काय रावण भात. विढाला मळा मळा म्हणजे कळत ना त्याच्या फुलाच्या बागामध्ये माळी दादा त्याच्या फुलाच्या बागामध्ये गेला. फुलं तोडत असताना एक कळी दुसऱ्या कळीला प्रश्न करते अग आज तो माळी दादा फुलं तोडायला आलाय पण आज आपण फुलं नाही आपण काय आहोत कळी आहोत. आता या फुलातून उद्या कळीमध्ये आपलं रूपांतर होणार आहे आणि उद्या आपलाही नंबर लागणार. एक नाही एक दिवस प्रत्येकाचा नंबर लागल्याशिवाय. आणखी गोड बोलले हो कबीरदासजी महाराज धबधब्यावरनं पाणी खाली पडत होत बघा धबधब्यावर पाणी तेरा बुदबुदा आसमानस पाणी खाली पडल्याच्या नंतर त्याचा बुडबुडा तयार होतो आणि ते बुडबुडा किती वर्ष टिकतो. तुम्ही म्हणता महाराज आज काय गोळे इसरून आले का घरी
वर्ष कशा चाललंय, दिवस कशा चाललंय, महिना कशा चाललाय, तास कशा चाललाय, क्षण सुद्धा लागत नाही पाण्यावरचा गुडगुडा मिटण्यासाठी. संत नामदेवजी महाराज वर्णन करतात, जाडी बुडा साठी तसं आपलं आयुष्य आहे माय विश्वास नाही. उदाहरण दिलं, ग्रास गिळी सत्ता, घास गिळतील एवढं सुद्धा आपल्या हातामध्ये नाही. आणखी जर सांगायचं झालं, चलती चाकी देखिए दिया कबीरारो दो पाटन के बीच में शब्द बचाना कोई कबीरा शाबूत बचाना कोई जात माहित आहे सगळं जात काय म्हणतात तुमचे मायमौले दळायचं बघा पहिलं ते आता ते राहिलंच नाही ना ते आता तेल बिचेरेला दळावं लागलं कोणाला दळावं मी म्हणे ते पहिलं तेल चारला चोठा लागायचं बघा ते दळावं लागायचं पण ते आता देवानं तेच काम कमी केले कशामुळे सगळ्या घरातली देवपूजा कोणावर अवलंबून असते 80% घरातली देवपूजा कोण करत मग देवानं विचार केला बिचारे माय नावलेला सकाळी उठलं तेव्हापासून रात्रीला आराम करेपर्यंत आराम नसते म्हणून एक एक काम कमी केलं बघा पहिलं ते चटणी कुटावं लागायचं बघा कशानं मुसळानं कुशानं ते लाकडाचं असतं
ते पहिलं सोमवार असेल गुरुवार असेल शनिवार असेल मालकाला उपवास असला तर ती माय माऊली बिगिनच लवकरच घरी यायची आणि म्हणायची आज आमचा त्यांना खरं उपवास आहे आणि मग त्या चुलीवर दाळ टाकायची आणि त्या चुलीच्या बाजूला उन्हा असायचं उन्हा म्हणजे कळतंय एक जण म्हणली सासूबाई गरम काय लागायचं सासू म्हणली उल्यावर बसली स्पेट अशी हूट त्याला काय म्हणायचं उलं बाजूला असे बघ एक नळकांड त्या उल्यावर भात टाकायचा एक तासभर जाळ घालायचा आणि मग ती दाळ तांदूळ तयार व्हायचे आता ते कार्यक्रम मन झाला 15 मिनिटात भात तयार सगळे काम त्याचे कमी केले हो देवानं आता देवानं माझ्या मायमावलीवर एक उपकार करा त्याचे तुमचे ते उठले ते म्हणजे कळते ते म्हणजे मालक आमच्या परभणी जिल्ह्यात मालकाला ते म्हणतात तुमचे ते उठले मालक उठले उठल्या बरोबर टायर द्यायचं काम नाही आंघोळीला पाणी टाकायचं काम नाही टूथब्रश देण्याचं काम नाही उठलं की मशीन मध्ये कोंबायचं कशामध्ये मशीन मध्ये कोंबायचं पलीकडे आंघोळ करून गण लावून देवाला जासाठी तयारच कसं काढीन देव अशी मशीन काय सांगत होतो जात कळतं जात्याला दोन पळू असतात बघा कबीरदासजी महाराजांनी वेदांत ठेवला जर हिंदी दोहा नसल कळाला तर त्या जात्याचं मराठीमध्ये प्राकृत सांगतो बघा सुंदर माझे जाते गा फिरते बहुतेक हो गा गाऊ कौतुके खालची पळू म्हणजे मरणाची वरची पळू जन्माची खालची पळू मरणाची जीव शोधोनी कोणते ग प्रपंचाचे नेते ग लावून पाची बोटे ग तू हिरे बाळ विठला दळण कोणतं दळण प्रपंच दळण दळीले पिठवली भरिले सासू पुढे ठेविले तू हिरे बाळ विठला जन्माची पाळू मरणाची पाळू ऐका वरची पाळू जन्माची खालची पाळू मरणाची त्या खालच्या पाळूला मध्यभागी शेल्टर मध्ये कुट्टी असते बघा ती कुट्टी म्हणजे विटीवरचे मालक कळलं वरची पाळू जन्माची खालची पाळू मरणाची मधली कुट्टी म्हणजे विटीवरचे मालक आता तुम्ही म्हणताल महाराज ही पाळू कळाल्या विटीवरचे मालक कळाले मग दळण कोणतं दळण म्हणजे तुम्ही आहे दळण म्हणजे आता हे दळण त्या जात्यामध्ये टाकलं टाकल्याबरोबर ते संसारूपी जात फिरवलं जे दाणे जन्म आणि मरणाच्या पाळी पाळू मध्ये आले पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरी सैनम पुन्हा जन्माला यावं लागेल पुन्हा मरावं लागेल पुन्हा जन्माला जन्म मरणाच्या जाळ्यामध्ये अडकल्याबरोबर जन्म मरण चुकणार पण आता सूक्ष्म विचार बघा जे दाणे मधल्या खोटीच्या जवळ थांबले त्याचं पीठ झालं का दोन्ही पाळूच्या मध्यभागी थांबले त्याचं पीठ झालं
पण जे दाणे मधल्या पुटीच्या म्हणजे विटेवरच्या मालकाच्या चरणाला पकडून धरलं ज्या दाण्यानं तेला पुन्हा जन्माला मरणाची गरज मग दाणेला वाटत अस कोणाला दानेला वाटत असल आपण जन्म मरणाच्या पाळू मध्ये सापडू नये तर दानेने काहीच नाही करायचं कोणाचे पाय धरायचे विटेवरच्या मालकाचे दानेने विटेवरच्या मालकाचे पाय पकडले रे पकडले पुन्हा जन्म मरणाच्या पाळू येण्याची गरज नाही काळावर विजय प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही अभंगाचा प्रथम Yeah.